संजय सिंह चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केलाय. या निमित्ताने माध्यमांशी बोलताना प्रशासक चव्हाण यांनी वर्षभराच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याबरोबरच विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले असल्याचं सांगितलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला. चव्हाण यांच्या प्रशासक पदाच्या कारभाराची आज वर्षपूर्ती झाली आहे. या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना प्रशासक संजय सिंह चव्हाण यांनी वर्षभरातील कामकाजाची माहिती दिली. वर्षभरात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अधिक चांगलं काम करता आल्याचं त्यांनी सांगितलं. या काळात जिल्हा परिषदेचा पंचायत राज पुरस्कारानं गौरव झाल्याचं सांगत लवकरच राज्यस्तरीय समितीकडून देखील जिल्हा परिषदेची पाहणी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी नोंदवत 2022 सालासाठीचा 50 लाख रुपयांचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार पटकावला. ग्रामीण भागातील ज्या शाळांमध्ये शिक्षक नव्हते अशा 75 शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचं वेतन जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून करण्यात येत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. प्रशासक म्हणून चांगल्या प्रकारे काम करता आलं याचा आनंद असून येणाऱ्या काळात ग्रामपंचायतींच्या विकासाचा अजेंडा घेऊन काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खूप ग्रामीण भागातले जे आता नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायती आहेत, सदस्य आहेत, यांनासुद्धा चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. नक्की त्यांचे हक्क काय, अधिकार काय, ग्रामपंचायत अधिनियम काय म्हणतो, ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन कसा असावा, त्यामध्ये कुठल्या गोष्टी करता येईल, वेगवेगळ्या शासकीय स्कीमचं कन्व्हर्जन एकत्रित करून गावाचा कसा विकास केला जाऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये MRDSच्यामध्ये काम जेवढं अपेक्षित आहे तेवढं होत नाही आहे. MRDSची जी कामं आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. दरम्यान प्रशासक म्हणून काम करताना ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचंही प्रशासक चव्हाण यांनी नमूद केलं. लोकप्रतिनिधी लोकातून निवडून आलेले असतात, लोकांच्या प्रश्नाची त्यांना चांगल्या प्रकारे जाण असते. परंतु प्रशासक म्हणून काम करत असताना मग प्रशासनामध्ये गेले 30 वर्ष जे मी काम केलं आहे त्याच्या आधारे समोरच्या व्यक्तीचं जे काम आहे त्याच्यामध्ये जेन्युइन काम किती आहे, खरी त्याची गरज काय आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसून यातलं आपल्याला काय करता येईल, म्हणजे मला मत कुणाचं नको असल्यामुळे जे काम होऊ शकणार त्याच्यामध्ये मी होत असं सांगितलं, ज्यात नाही त्यामध्ये नाही सांगितलं. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असं आहे की त्यांना सर्वांना सांभाळून घेणं गरजेचं असतं. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते.